मनगटाच्या कोणत्याही ऑपरेशन नंतर साधारणपणे 1 महिना तरी डॉक्टर कच्चं किंवा पक्कं प्लास्टर देत असतात. ते प्लास्टर कोपऱ्याच्या खालपासून तर बोटांच्या वरपर्यंत दिलेलं असतं. तर आपल्याला काय करायचं असतं की हे बोटांची हालचाल जास्तीत जास्त करायची असते. तर बोटं हे संपूर्णपणे हळूहळू हळूहळू संपूर्णपणे वाकून मूठ बंद करायची असते आणि हळूहळू सरळ करून पूर्ण असे हे बोटं ताट करायचे असतात. सुरुवातीला काय होतं की इथं कधी कधी वायर असल्यामुळे ही हालचाल करताना ताण पडतो किंवा दुखतं किंवा टोचल्यासारखं वाटतं. तर आपला गैरसमज असतो की आपण दुखणं कमी होऊ देऊ आणि मगच व्यायाम चालू करू. तसं नसतं. हे व्यायाम केल्यावरच ते दुखणं हळूहळू कमी होतं. ते दुखणं कमी व्हायची वाट बघितली तर मग महिन्याच्या शेवटी हात संपूर्ण आखडून जातो आणि मग ती हालचाल मिळवायसाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे ऑपरेशन झाल्या दुसऱ्या दिवसापासून ही हालचाल चालू करणे गरजेचे असते. दुखणं जे असतं ते हळूहळू जसं दिवस जातील तसं ते व्यायाम करूनच कमी होतं. आराम करून दुखणं जात नाही. तर आपल्याला काय करायचं की हे बोटं हळूहळू जितके वापरता येईल तेवढे वापरायचा प्रयत्न करून अशी मूठ बंद करायचा प्रयत्न करायचा आणि हळूहळू संपूर्ण असे स्ट्रेच नुसती अशी हालचाल करायची नाही. संपूर्ण बंद व्हायला पाहिजे आणि संपूर्ण सरळ व्हायला, अंगठासुद्धा संपूर्ण सरळ व्हायला पाहिजे, संपूर्ण वाकला पाहिजे. प्लास्टर हे अशा पद्धतीने दिलं असतं की तुम्हाला बोटं हे वापरता आली पाहिजे. दुसरं असतं की सुरुवातीला 1-2 दिवस थोडंसं कधी कधी ताकद लागत नाही, मग तेव्हा आपण दुसऱ्या चांगल्या हाताची मदत घेऊ शकतो आणि चांगल्या हाताच्या मदतीने बोटं हे जास्तीत जास्त फोल्ड करायचे आणि जास्तीत जास्त असे स्ट्रेच करायचे. अंगठासुद्धा चांगल्या हाताच्या मदतीने हे सुरुवातीला 1-2 दिवस तुम्ही मदत घेऊ शकता. नंतर मग स्वतःहूनच आपल्या हाताने हे करायचा प्रयत्न केला पाहिजे. जसे जसे 2-3 दिवस जातात हळूहळू हे डेट टोचण्यामुळे किंवा दुखणं आहे, ताण आहे, सगळं हळूहळू कमी होतं. तर हे दिवसातनं कमीत कमी 1000 वेळा तरी ही हालचाल आपण केली पाहिजे. फक्त लक्षात ठेवायचं एवढी हालचाल नको आहे, बोटं नुसते असे एवढे नको वागायला. संपूर्ण मूठ बंद व्हायला पाहिजे आणि हळूहळू करायचं, संपूर्ण बंद आणि संपूर्ण स्ट्रेच. त्याचबरोबर असा आपल्याला स्माइलीचा बॉल मेडिकलमध्ये मिळतो, खूप महाग नसतो. तर हा बॉल घेऊन हा ऑपरेशनच्या हातात पकडायचा आणि त्याला दाबायचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त. सुरुवातीला काय असतं की प्लास्टरमुळे तो बॉल पकडणं थोडं अवघड असतं, पण जितकं पकडता येईल तेवढं पकडायचं आणि बोटांनी तो दाबायचा प्रयत्न करायचा. ताकद सुरुवातीला लागत नाही, पण प्रयत्न केल्याने सुद्धा व्यायाम होतो. तर आपलं टार्गेट असतं की आपल्याला हा जास्तीत जास्त स्क्वीज म्हणजे जास्तीत जास्त दाबला गेला पाहिजे. तर हे सुद्धा दिवसभर कमीत कमी 1000 वेळा तरी हे करत राहिलं पाहिजे. पहिल्या महिन्यामध्ये हाताला सूज येऊ नये म्हणून डॉक्टर हात असा उंच ठेवायसाठी गळ्यात पट्ट्यामध्ये किंवा असा पाऊचमध्ये हात ठेवायचा सल्ला देतात. तर आपल्याला काय करायचं की दर तासाला हात हा पाऊचमधनं काढून घ्यायचा आणि कोपऱ्यातनं असा वर खाली 10 वेळा हलवून घ्यायचा. त्याचबरोबर हाताला असा सपोर्ट देऊन खांद्यातनं सुद्धा एका डायरेक्शनने 10 वेळा आणि दुसऱ्या डायरेक्शनने 10 वेळा असं हलवून घ्यायचं. तर दर तासाला 10-10 वेळा कोपर आणि खांदा हलवून घ्यायचा.